नमस्कार मित्रांनो, रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये अशा त्रिकोणाची रचना करणे शिकलो ज्याची पायाची बाजू तसेच पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिलेली असेल. या सत्रात आपण त्याच रचनेवर आधारित काही प्रश्न सोडवूया. तर चला सुरू करूया पहिल्या प्रश्नासोबत. एका काटकोन त्रिकोणाची रचना करा ज्याच्या पायाची बाजू 6 सेंटीमीटर आणि लंब बाजू आणि कर्ण बाजूची बेरीज 9 सेंटीमीटर आहे. रचनेचे पुष्टीकरण पण करा. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे दिलेल्या मापांसाठी त्रिकोणाच्या रचना पाहिल्या आहेत. या प्रकारच्या त्रिकोणाची रचना करण्याची कृती अशा प्रकारे आहे. कृती 1, सर्वप्रथम पट्टीच्या मदतीने 6 सेंटीमीटर लांबीची पाया बाजू AB काढा. कृती 2, आता बिंदू A वर कंपासच्या मदतीने 90° कोन बनवत एक किरण AX काढा. कृती 3, लंब आणि कर्ण बाजूच्या लांबी एवढा म्हणजे 9 सेंटीमीटर लांब अंतर घेऊन कंपासच्या मदतीने किरण AX वर A पासून 9 सेंटीमीटर लांब रेषाखंड AC काढा. कृती 4, आता बिंदू B ला बिंदू C सोबत पट्टीच्या मदतीने जोडा. आता कोन मापकाच्या मदतीने कोन BCA चे माप घेऊ. माप घेतल्यावर कोन BCA 34° येतो. आता बाजू BC वर बिंदू B पासून 34° कोन बनवत रेषा काढा जी AC ला बिंदू D वर छेदेल. आकृतीमध्ये त्रिकोण ADB तोच काटकोन त्रिकोण आहे ज्याची आपल्याला रचना करायची होती. आता आपण ह्या रचनेची पडताळणी करू. पडताळणी करण्यासाठी प्रश्नानुसार पायाची बाजू 6 सेंटीमीटर आणि त्यावर बनलेला कोन 90° असला पाहिजे आणि इतर दोन बाजूंची बेरीज 9 सेंटीमीटर असायला पाहिजे. तर चला पट्टीच्या मदतीने आणि कोन मापकाच्या मदतीने ह्या रचनेचे माप घेऊया. सर्वात आधी आपण पायाच्या बाजूचे माप घेऊया. तर पायाच्या बाजूचे AB माप 6 सेंटीमीटर मिळते. आता आपण बनलेल्या त्रिकोणाच्या ABD पायाच्या कोनाचे माप कोन मापकाच्या मदतीने घेऊ. तर कोन DAB माप 90° मिळते. आता आपण इतर दोन बाजूंचे माप घेऊ. माप घेतल्यावर बाजू AD माप 2.5 सेंटीमीटर मिळाले आणि बाजू BD माप 6.5 सेंटीमीटर मिळाले. कारण आपल्याला इतर दोन बाजूंच्या बेरजेची पडताळणी करायची आहे म्हणून दोन्ही बाजू AD आणि BD ला जोडल्यावर दोघांची बेरीज 9 सेंटीमीटर येते. कारण दिलेले माप आणि आपली रचना समान आहे म्हणून आपली रचना बरोबर आहे. तुम्ही अशा प्रकारे आणखी त्रिकोणांची रचना करू शकता ज्यांच्या पायाची बाजू तसेच त्यावर बनलेला कोन दिलेला असेल आणि इतर बाजूंची बेरीज पण दिलेली असेल. तुम्ही बाजूंचे माप आणि कोणाचे माप बदलून आणखी रचना करण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला अशा त्रिकोणाची रचना करायची असेल ज्याच्या पायाची बाजू दिलेली असेल आणि पायालगतचा कोन न देता दुसराच कोन दिला असेल आणि इतर दोन बाजूंची बेरीज पण दिलेली असेल तर ही रचना कशी करायची? उदाहरणासाठी त्रिकोण KLM मध्ये तुम्हाला बाजू KL चे माप 8 सेंटीमीटर दिलेले आहे. LM आणि MK ची बाजूंची बेरीज 12 सेंटीमीटर दिलेली आहे. पण आपल्याला पायालगतच्या कोणाचे K किंवा L चे माप न देता कोण MC माप 75° दिलेले असेल तर तुम्ही अशा त्रिकोणाची रचना करू शकता का? जसे की आपण पाहिले आहे, आपल्याला पायाच्या बाजूवर स्थित शिरोबिंदूवर कोणत्याही एका कोनाची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून दिलेली माहिती पुरेशी नाहीये. तुम्ही अशा त्रिकोणाची रचना करू शकता का ज्याच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असेल? चला ह्या प्रश्नाला पाहूया. अशा त्रिकोणाची रचना करा ज्याचा पाया AB माप 6 सेंटीमीटर, कोन AC माप 45° आणि इतर बाजूंची बेरीज BC अधिक CA बरोबर 5 सेंटीमीटर असेल. कृती 1, पट्टीच्या मदतीने 6 सेंटीमीटर लांब रेषाखंड AB बनवूया. कृती 2,
आता रेषाखंड AB वर 45 अंशांचा कोन बनवत किरण AX काढा. कृती 3. BC अधिक CA च्या समान म्हणजे 5 सेंटीमीटर लांब रेषाखंड AC वर कापा. छेदन बिंदूला T नाव द्या. कृती 4. पट्टीच्या मदतीने बिंदू B आणि बिंदू D ला जोडा. कृती 5. आता कोन मापकाच्या मदतीने BDA कोनाचे माप मोजूया. माप मोजल्यावर कोन BDA चे माप 81 अंश मिळते. कृती 6. आता आपल्याला बाजू BD पासून 81 अंशांचा कोन बनवत किरण BY काढायचा आहे. पण इथे आपण पाहतो की किरण BY बाजू AD ला कुठेही छेदत नाही. या मापाने त्रिकोणाची रचना शक्य नाहीये. म्हणून कोणत्याही त्रिकोणाची रचना तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूंपेक्षा जास्त असेल. ह्याच बरोबर आपला हा व्हिडिओ संपतो, ज्यामध्ये आपण दिलेल्या पाया, पायालगतचा एक कोन तसेच उरलेल्या दोन बाजूंची बेरीज ह्यावरून त्रिकोणाची रचना करण्यावर काही प्रश्न सोडवले. या व्हिडिओ मध्ये एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काही इतर प्रकारच्या त्रिकोणांच्या रचनांसोबत. धन्यवाद.